हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या फ्रीजचं डीप क्लिनिंग. ते पण अगदी कमी वेळात आणि पटकन होणारं असं डीप क्लिनिंग आज आपण आपल्या फ्रीजचं करायचं आहे. कसं करायचं आहे त्यात बघणार आहोत. मी दाखवत असलेला फ्रीज जो आहे तो खूप खराब झालेला आहे. गेले 3-4 महिने झाले फ्रीज साफ केलेला नाही आहे, त्यामुळे हा इतक्या प्रमाणात खराब झालेला आहे. वरच्यावर जर फ्रीज साफ करत राहिला तर एवढा खराब होत नाही आणि आपल्याला डीप क्लिनिंगची वेळ पण येत नाही. त्यामुळे मी इथे सजेस्ट करेन की आपण महिन्यातनं एकदा हा फ्रीज जो आहे तो वरचेवर पुसून घेतला तरी तो स्वच्छ राहील. दुसरा एक गोष्ट, मी आता तुम्हाला जी रबरची पट्टी दाखवत आहे ती फ्रीजच्या दरवाजाला असते. फ्रीजच्या दरवाजाला अशा पद्धतीने पट्टी जी असते ती रबराची असते, ती अतिशय काळी होते आणि खूप खराब होते. ती वरचेवर साफ केली नाही तर तिला चिकटपणा येतो. तर आज आपण ती पण कशी साफ करायची अगदी काही मिनटामध्ये हे बघणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला फ्रीजचा मेन स्विच ऑफ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी फ्रीज जो आहे तो पूर्णपणे रिकामा करून घेणार आहे. हो, आपल्याला सगळा फ्रीज पहिले रिकामा करायचा आहे, म्हणजे त्याची स्वच्छता जी आहे ते अगदी छान होईल, पटकनी होईल आणि डीप क्लीन होईल. आता फ्रीजमध्ये शेल्स जे आहेत त्या काचेचे आहेत, त्याच्यावर मी अशा पद्धतीने मॅट ठेवलेले आहेत. या प्लास्टिकच्या मॅट आहेत आणि त्यामुळे काय होतं की आपला फ्रीजचे जे शेल्स आहेत, जे ज्या काचा आहेत, जे कप्पे आहेत, ते अजिबात लवकर लवकर खराब होत नाही. त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं काही सांडलं गेलं नाही म्हणून ही काच जी आहे ती स्वच्छ राहते आणि आपल्याला फक्त ती मॅट काढून स्वच्छ करावी लागत असते. त्यामुळे आपल्याला ह्या मॅटचा खूप सारा फायदा होतो. तर इथे सगळ्यात आधी मी काय केलं आहे, फ्रीज रिकामा केला आहे. त्यानंतर आपल्याला जी पट्टी मी तुम्हाला दाखवली आहे रबराची, डोअरला जी असते, ती आपल्याला आता इथे काढून घ्यायची आहे. हो, इझी आहे, अगदी सोप्या पद्धतीने ही पट्टी जी आहे ती निघते आणि रबराची पट्टी खूप काळी झालेली असते, ती त्यावरच दारावरच असल्यामुळे तिला चिकटपणा येतो, धूळ जाते आणि ती खराब होते. आणि आपल्याला डीप क्लीन करायचं आहे त्यामुळे ही जी रबराची पट्टी आहे ती मी काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू ओढून हळूहळू ही पट्टी काढून घ्यायची आहे. आता ज्यावेळेस आपण ही पट्टी काढत आहोत त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे की ही कशा पद्धतीने लावलेली आहे. तर मी इथे बघून घेतलेलं आहे हिला कशा पद्धतीने लावलेलं आहे, म्हणजे आपल्याला हिची स्वच्छता केल्यानंतर ही पुन्हा लावायला आपल्याला त्रास होणार नाही आणि इझिली ही लागेल. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय ही अतिशय खराब झालेली आहे आणि हिला आता डीप क्लिनिंगची गरज आहे. तर हिला सगळ्यात आधी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवावं लागणार आहे, त्यामुळे पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं डिटर्जंट पावडर टाकायची आहे. तर अगदी 1/2 चमचाभर डिटर्जंट पावडर मी पाण्यामध्ये टाकली आहे आणि व्यवस्थित पाणी आपल्याला ह्या डिटर्जंट पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ही जी रबराची पट्टी आहे ती व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवायची आहे. पट्टी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडली गेली पाहिजे, म्हणजे काय होईल त्यावर असणारा चिकटपणा जो आहे तो कमीत कमी 1/2 तास ही पट्टी अशी पाण्यामध्ये ठेवल्यामुळे व्यवस्थित तो ढिला होईल आणि आपल्याला साफ करताना अजिबात जास्त त्रास न होता पूर्णपणे स्वच्छ होईल. त्यानंतर आता मी काय करणार केलं आहे की पाण्यामध्ये आपलं लिक्विड डिटर्जंट, सॉरी लिक्विड जो भांड्याचा सोप असतो तो काही थेंब टाकून घेतला आहे आणि अगदी थोडासा टाकला आहे आणि त्यानंतर हे जे शेल्स आहे काचेचे ते मी इथे हलक्या हाताने स्वच्छ करून घेत आहे आणि लगेच पाण्याने हे धुवून मी वाळत ठेवणार आहे. यामुळे काय होतं आहे की जास्त साबण आपण जर लावला तर खूप आपल्याला पाणी लागेल आणि खूप आपल्याला मेहनत करावी लागेल. म्हणून थोडंसं अगदी याच्यामध्ये मी जे लिक्विड सोप आहे तो पाण्यामध्ये टाकून काचा इथे सगळ्या स्वच्छ धुवून घेणार आहे आणि लगेच पाण्याने धुतल्यानंतर ह्या वाळत ठेवणार आहे. तर सगळ्या ज्या शेल्स आहेत त्या मी अशा पद्धतीने पाण्याने लिक्विड सोपने आणि पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आणि ह्या आता वाळू देणार आहे. त्यानंतर आता आपल्याला फ्रीजची आतून साफसफाई करून घ्यायची आहे. कोरड्या फडक्याने सगळ्यात आधी मी फ्रीजवर असणारी जी धूळ घाण आतल्या साईडला आहे ती पहिले सगळी काढून घेणार आहे. जर आपण अशाच ही घाण अशीच ओल्या फडक्याने पुसायला घेतली तर ती फ्रीजला चिटकून राहते, डबल काम होतं. त्यामुळे आधी कोरड्या फडक्याने सगळी घाण जी आहे ती झटकून घ्यायची आहे. त्यानंतर जे पाणी आपण केलं होतं साबणाचं त्याच साबणाच्या पाण्यामध्ये
कॉटनचा कपडा मी बुडवला आहे आणि आतल्या साईडने व्यवस्थित आता हा फ्रीज जो आहे तो पुसून घेणार आहे. सगळे डाग जे आहे या लिक्विड सोपमुळे पूर्णपणे पुसले जातात आणि आपल्याला फ्रीज जो आहे जास्त मेहनत न घेता आपल्याला स्वच्छ दिसतो. सगळा फ्रीज पुसल्यानंतर तोच कपडा जो आहे तो पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि साध्या पाण्याने धुतलेल्या कपड्याने पुन्हा एकदा फ्रीज आतून पुसून घ्यायचा आहे. बस एवढं केलं तरी फ्रीज अगदी स्वच्छ निघतो. त्यानंतर एक अर्धा तास आपण हे जे रबरचं पट्टी आहे ती आपण पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती आता इथे स्वच्छ करायला घ्यायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथे जो काथ्या असतो म्हणजेच जो भांडे घासायचा जी भांडे घासायची घासणी असते त्याने आपल्याला ह्या पाण्यामध्येच हा जो रबर आहे तो घासून घ्यायचा आहे. म्हणजे भिजवलेला जो रबर आहे तो पटकनही निघतो त्याच्यावर जो चिकटपणा आलेला आहे तो पूर्णपणे इथे निघून जातो. एरवी आपण फ्रीज पुसताना हा रबर पुसून घेतो परंतु तो तेवढा स्वच्छ निघत नाही. हा पूर्ण स्वच्छ करायचा असेल तर तो याला अशा पद्धतीने पूर्ण काढून डिटर्जंट पावडरमध्ये पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून आणि भिजवून त्यानंतर छान घासून आणि स्वच्छ पाण्याने परत धुवून त्यावेळेसच हा रबर अगदी स्वच्छ निघतो. त्यामुळे आपल्याला जर डीप क्लीन ह्या रबराला करायचं असेल तर नक्कीच हा पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आणि मी साध्या पाण्याने आता याला धुवून घेतलेला आहे. काही मिनटं याला वाळू द्यायचं आहे पूर्ण पाणी यातलं गेलं पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकताय मी हे जे शेल्स आहेत ते लावून घेतलेले आहे आणि फ्रीज जो आहे तो एकदम छान स्वच्छ झालेला आहे. आता यानंतर जो रबर आहे तो मेन आपल्याला ह्या रबर ह्या दरवाज्याला लावायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय फ्रीज पूर्ण कोरडा केलेला आहे. आता रबर लावायची वेळ आलेली आहे. त्याच्या आधी मी पूर्णपणे रबराला रबर जिथे लावणार आहो ती साईड स्वच्छ पुसून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी इथे तुम्हाला रबर दाखवत आहे. जे रबर धुतलं होतं थोडंसं पाणी निथरू दिलं आहे आणि तो आता मी छान नॅपकिनने पुसून घेत आहे. याला पाणी नको राहिला कारण आपल्याला पॅक लावण्यासाठी हे स्वच्छ कोरडं झालेलं पाहिजे त्यामुळे हे चांगलं पुसून घ्यायचं आहे. फ्रीजच्या दरवाजाला आता आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे. तर ह्या टोकापासून आता रबर आपल्याला लावत चालायचं आहे. तर फ्रीजचं टोक आणि रबराचं टोक आपल्याला मॅच करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवत असल्याप्रमाणे आपल्याला हे मॅच करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण रबर ह्या दरवाजाला लावत आहोत सगळ्यात आधी ते प्रेस करत चालायचं आहे. जसं जसं आपण रबर लावू तसतसं ते प्रेस करायचं आहे. प्रेस करत करत आपल्याला चांगलं पॅक असं प्रेस करायचं आहे आणि पुढे पुढे हे रबर अशा पद्धतीने मी दाखवत असल्या पद्धतीने इथे लावून घ्यायचं आहे. रबर चांगलं प्रेस करत लावत चालायचं आहे कारण की जर हे लूज राहिलं तर काय होईल की दरवाजा जो आहे तो चांगला पक्का लागणार नाही तो उघडाच राहील. त्यामुळे हे रबर प्रत्येक साईडने वरपासून खालच्या टोकापर्यंत मधला भाग देखील आपल्याला प्रेस करत चालायचा आहे. आपल्याकडे सिंगल डोअरचे फ्रीज असतात फ्रीजमध्ये जागा कमी पडते त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपला जो फ्रीज आहे तो कमी जागेत कसा ऑर्गनाईज करायचा त्यामध्ये वस्तू ज्या आहेत त्या कशा ऑर्गनाईज करायच्या ज्यामुळे आपला फ्रीज जो आहे तो सुटसुटीत वाटेल शिवाय त्यामध्ये भरपूर जागा पण राहील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकताय मी फ्रीजचा जो दरवाजाला रबर लावायचा होता तो लावून घेतलेला आहे आणि आपला आतून फ्रीज पण एकदम छान स्वच्छ निघालेला आहे. अगदी कमी मेहनतीमध्ये अगदी पटकनी असा फ्रीज साफ झालेला आहे. तर फ्रीज आणि फ्रीजचं रबर जे आहे हे डीप क्लीन कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर होईल तेवढं ह्या व्हिडिओला शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्सद्वारा मला नक्की कळवा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.